हरिओम, मी शांतारामचे श्रावण उपासना केंद्र कुडाळ. मी माझ्या बापूमाई आणि दादांना वंदून एक छोटासा माझा अनुभव सांगतोय. नोव्हेंबर 2018 ची गोष्ट आहे. मी संध्याकाळी उपासना आटोपून मी पादुका घरी ठेवल्या आणि आमचे संतोष नाईक म्हणून माझे स्नेह होते त्यांना मी पुन्हा सोडायला त्यांच्या पिंगोळीला जात होतो. हायवे त्यावेळी हायवेचं काम चालू होतं. हायवेचं काम चालू होतं आणि कुठे मधो जागोजागी पाणी साचलेलं होतं, रस्त्यावर खड्डे होते. तरी काय नेहमीचा रस्ता होता, तसं काय प्रॉब्लेम नव्हता. तरी पण म्हटलं चला त्यांना सोडून येऊ म्हणून तर एखादं मी पिंगोळीच्या पुलावर गेलो. पुलावर गेला आणि काय झालं मला काय समजलं नाही. एकदम समोरून लाईट पडला, थोडासा मी थोडं हे झालं आणि काय ब्रेक लागला माझ्या गाडी. गाडी माझी एकदम नवी कोरी होती, मुलाने घेतलेली गाडी होती. आता आणि मी पडलो असा अळगत आणि माझ्या मी घाबरलो. म्हणजे काय माझ्या मागे जे संतोष नाईक बसले होते त्यांना काय लागलं की काय म्हणून मी त्यांच्याकडे पाहतोय. माझी गोष्ट सोडून घ्या म्हणून त्यांच्याकडे तर त्यांच्या पाठीराची ती सॅक अडकवलेली होती. ते असे अडकत त्या सॅगवरच पडले आणि आम्ही दोघेही त्या चिखलात पडलो. चिखलामुळे आम्हाला तसं काही जास्त लागलं नाही. फक्त गाडीचा जो स्टँड होता पुढचा साईड स्टँड जो असतो तो पुढे होता त्याचा तो चुकून माझ्या त्या पायाला पायाच्या शिरेला लागला. म्हणजे अंगठ्याच्या थोडंसं वरती आणि मी त्यावेळी काही लक्ष दिलं नाही. मी म्हटलं काय थोडीशी शाधी जखम असेल, काय मोठंसं काय नाही. ते म्हणाले तुम्ही काय करता, तुम्ही जाऊ शकाल ना. हो म्हटलं काळजी करू नका बापू, आहे मला माझा असं काय प्रश्न येत नाही, तुम्ही नीट आहात ना, तुम्ही तर ते म्हणाले माझं काय आता 10-5 मिनिटावर घर राहील आहे, मी जातो चालत, तुम्ही हळू सावकाश जा. मी तसाच गाडी उचलली, हे गाडीला बघितलं आधी तर गाडीचं काही मोठं काही नुकसान झालं नव्हतं, जरासं खर्चटलं होतं आणि एक आरसा फक्त गेला होता. तसेच मी गाडी घेतली पुन्हा मागे फिरलो आणि हळूहळू घरी आलो. घरी आलो आणि पायरीवर लाईट मध्ये बघतो तर माझा पूर्ण पाय रक्ताने भिजलेला होता. थोडस पाणी टाकलं आणि त्या ताबडतोबी पहिली उदी लावली. मी उदी लावली आणि घरातली लोक सगळी घाबरली. म्हणून अरे काय करू मला, म्हटलं काय घाबरू नको, शांत राहा, मोठं काय झालं नाही, कुठेतरी थोडस लागलं त्यामुळे रक्तसह थोडा थोडा लागला. त्यामुळे मला काय चक्कर येत नाही किंवा मला काय आणखी काय होत नाही. माझा आहे बापू, माझा बाप आहे सांभाळणारा, तू काळजी करू नको. काय इन्सिडेंट या गोष्टी घडतात तर तरी होतं म्हटलं. मी घरात गेलो संपूर्ण आणि त्यावेळी सुद्धा पाय बी सुरला काय नाही. मग जरा बरं वाटत होतं. ते ताबडतोब ते माझ्या मुलीने जखम साफ केली त्याच्यावर ते आणि डेटॉलने जखम साफ करून त्याच्यावर मलम बिलम लावलं आणि ठीक आहे. रात्री मी झोपलो. दुसऱ्या दिवशी पाय माझा भयानक सुरला. आता थोडासा मी घाबरलो, अरे बाबरे. म्हणजे कारण मला 8 डिसेंबरला आमची एनडीसीची मीटिंग होती आणि संदीप दादांबरोबर मीटिंग आयोजित केलेली होती आणि अगोदर सगळं होतं. म्हटलं आता कसं व्हायचं, कसं जाणार मी ह्या मीटिंगला, कारण 8 दिवस उरले होते. तरी मी आपल्या बापूंना सांगितलं बापू तूच काय ते बघून घे, मला मीटिंगला जायचं आहे आणि हे करायचंय आणि मला उठायलाही जमत नव्हतं. मग आमचे श्री राजेंद्र सिंह जोशी यांना मी फोन केला, जरा मला असं असं मेडिकल म्हणणं काहीतरी एक ते ट्यूब थ्रूच उचलणार, ट्यूब्स आणि पेनिंगच्या एक 4-5 गोळ्या आणून दे आणि एक बँडेज घेऊन ये. त्याने ताबडतोब मला ते अर्ध्या तासात सगळं बँडेज गोळ्या आणि सगळं आणून दिलं. मी ते पुन्हा जखम साफ करून जो ऑइलमेंटचे ट्यूब्स आणि हे सगळं लावलं आणि गोळ्या घेतल्या. बापूचं मॅनेजमेंट नेहमीच चालू असतं, त्याच्याबद्दल काय वादच नाही, ते सतत तोंडात असतं. ज्या ज्या ज्यावेळी आठवणी त्याच्यावेळी चालूच होतं आणि हळूहळू मग दुसरं संध्याकाळी माझं पेनिंग थोडं थोडं कमी झालं आणि हळूहळू माझा पायची सुजय उतरली. मला म्हटलं हा आता काय तसं काय प्रश्न नाही, जखम काय भरेल हळूहळू, जखमेचा काय एवढं काय नाही. आणि मी शेवटी मीटिंग सुद्धा मुंबईची अटेंड केली, सगळं काम व्यवस्थितपणे केलं आणि माझा पाय पूर्णपणे भरा झाला. हरिओम श्रीराम अंबज्ञ.